या व्हिडिओमध्ये आपण भूगोल धडा तिसरा अपक्षरणाची कारके याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत यामध्ये प्रश्न पहिला आहे पहा साखळी पूर्ण करा यामध्ये कारके खनन कार्य भूरूपे आणि संचयन भूरूपे हे दिलेले आहेत पहा नदी घळई खोल घळई व्ही आकाराची दरी धाप धावत्या धबधबा प्रभात करता रांजण खडगा आणि संचयन कार्यामुळे नागमोडी वळण अशा प्रकारे हे सर्व खनन आणि संचयन कार्यामुळे होत असत प्रश्न दुसरा आहे विधानांमधील सहसंबंध लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा यामध्ये पहिला प्रश्न आहे खडकातील भेगांमध्ये पाणी किंवा हिम गेल्याने ते कमकुवत होतात यावरून हिमनदी गेल्यास गेल्या स्थळाकडील खडक ओढला जातो यामध्ये अ ही उत्तर आहे उखड प्रश्न दुसरा आहे काही वेळेस नदी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अपक्षरण करते नदीला सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा झाल्यास ही क्रिया घडते यामध्ये पहा अ आकडा आहे अधोगामी अपक्षरण ई आ आहे अभिशीर्ष अपक्षरण ई आहे बाजूचे अपक्षरण व अवलंबल अपक्षरण याचं उत्तर अभिशीर्ष अपक्षरण आ हे आहे कठीण खडकातील मृदू खडकाची झीज होऊन एक भुरूप निर्माण होते या भुरुपातूनच पुढे सागरी कमान तयार होते अ आकडा आहे सागरी गुहा आ आकडा आहे सागरी स्तंभ आणि इ सागरी कडा इ तरंग घर्षित अ सागरी गुहा पुढचा चौथा प्रश्न आहे वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे हे, कार्या हे भुरूप तयार होते वारा ज्या दिशेने येतो त्या दिशेकडील उत्तर मंद असतो त्यावेळी हा भुआकार तयार होतो लोएस मैदान बारखान सैफ टेकड्या वालुकागीर याचं उत्तर आहे बारखान यावेळी तयार होत असते चौ पाचवा आकडा आहे नदी हिमनदी वारा सागरी लाटा भूजल ही अपक्षरण कारके आहेत यांच्या कार्यांचा हा योग्य क्रम भुरुपांच्या निर्मितीस कारणीभूत असतो अ आकडा उचलणे वाहून नेणे संचयन करणे आणि विलग करणे अ आकडा आहे उचलणे विलग करणे संचयन करणे आणि विदारण करणे ई आहे संचयन करणे वाहून नेणे आणि उचलणे उत्परिवर्तन करणे आणि ई या आहे विलप करणे उचलणे वाहने संचयन करणे हे याच उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा पहिलं आहे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नद्यांनी त्रिभुज प्रदेश निर्माण केला आहे परंतु पश्चिम किनाऱ्यावर खाड्यांची निर्मिती झाली आहे याचे उत्तर आहे नदीच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण होतो मात्र त्यासाठी पोषक अशी परिस्थिती असावी लागते त्यात प्रामुख्याने मंद उतार नदी प्रवाहाची कमी गती औषधांचा भरपूर पुरवठा व उथळ समुद्र या गोष्टींची पूर्तता होत असेल तरच त्रिभुज प्रदेश निर्माण होतात भारताच्या पूर्वकिनाऱ्यावर जाणाऱ्या गंगा ब्रह्मपुत्रा महानदी गोदावरी कृष्णा कावेरी या खूप लांब नद्या असून पूर्वेकडील मैदानी भागात त्यांचा वेगही कमी होतो शिवाय या नद्यांनी खनन वहन क्षमता जास्त असल्याने त्या आपल्याबरोबर भरपूर प्रमाणात अवसाद म्हणजेच गाळ आणतात या उलट कोकणातील नद्या वेगवान कमी लांबीच्या असून त्या कमी अवसाद म्हणजेच गाळ अवसाद म्हणजे गाळ आणतात त्यामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नद्यांनी त्रिभुज प्रदेश निर्माण केले असून पश्चिम किनाऱ्यावर खाड्यांची निर्मिती झाली आहे प्रश्न दुसरा आहे कारकांच्या प्रवाहाचा प्रवेग आणि संचयन यांचा थेट संबंध असतो उत्तर आहे नद्या हिमनद्या वारा सागरी लाटा यांसारखी कारके आपल्याला अपक्षरणाच्या प्रक्रियेत खनन वहन संचयन या क्रिया करतात या क्रियांचा त्या कारकांशी प्रवाहांच्या वेगाशी थेट संबंध असतो कारकांचा वेग व खनन यांचा थेट परस्परपूरक संबंध असतो म्हणजे जर कारकांचा वेग जास्त असेल तर खनन जास्त होते आणि वेग कमी असेल तर खननही कमी होते या उलट प्रवाहाचा वेग व संचयन यांचा परस्पर विरुद्ध संबंध असतो म्हणजेच हो प्रवाहाचा वेग कमी असल्यास संचयन जास्त होते यामुळेच वारा नदी हिमनदी या कारकांचा ज्या ठिकाणी वेग कमी असतो तेथेच त्यांनी आणलेल्या अवसादांचे संचय होऊन अनेक भूरूपांची निर्मिती होत असते पुढचा प्रश्न तिसरा आहे सर्व कारकांपेक्षा सागरांचे कार्य विश्रांतीशिवाय चालते उत्तर आहे हिमनदी नदी वारा भूजल व सागरी लाटा ही कारके भूपृष्ठावर अपक्षरणाचे कार्य करतात व त्यातून विविध भुरुपे निर्माण होतात मात्र ही सर्व कारके विविध भौगोलिक घटकांशी संबंधित आहे हिमनदी ही केवळ हिमरेषेच्यावर कार्यरत असते मात्र ऋतूंप्रमाणे हिमरेषेचे स्थान तसेच तापमानातील बदल यामुळे हिमनदीचे अस्तित्व व कार्य बदलते नदीचे कार्य ही पर्य पर्जन्याच्या प्रवाहानुसार बदलते आणि वाऱ्याची दिशा गती व उंची यांवरही बदलणाऱ्या ऋतूंचा प्रभाव पडतो या सर्व कारकांच्या तुलनेत सागरी लाटा हा एकमेव कारक असा आहे की ज्याच्या अपक्षरण कार्यात कमालीचे सातत्य आहे भरती ओहोटीचे चक्र ही सातत्यपूर्ण असून हवामान तापमान पर्जन्यमान वारे यांचा प्रत्यक्ष प्रभाव सागरी लाटांच्या कार्यावर होत नाही म्हणून सर्व कारकांपेक्षा सागराचे कार्य विश्रांतीशिवाय चालते पुढचा प्रश्न आहे चौथा हिमालयामध्ये अनेक गिरीशृंग लोमत्या गिरीश आढळतात उत्तर आहे भारताच्या उत्तरेस हिमालय या वली पर्वताच्या रांगा पूर्व पश्चिम दिशेस पसरल्या आहेत हिमालय पर्वताचे तीन मुख्य भाग असून त्यात शिवलिक टेकड्या मध्य हिमालय व बृहद हिमालय यांचा समावेश आहे हिमालयाची उंची सरासरी सहा हजार मीटर असून आठ हजार मीटर पेक्षा जास्त या बृहद हिमालय रांगेत आहेत बृहद हिमालयाचा बहुतांश भागा वर्षभर बर्फाच्छादित असून तो बारमाही हिमनद्याही कार्यरत आहेत साहजिकच या हिमनद्यांद्वारे अपक्षरणाच्या विविध क्रियाकडून येतात त्यामुळेच हिमालयात हिम निर्माण होणारी गिरीशृंग शिला हिमगवर व लोमत्या दर्या ही भुरुपे आढळतात प्रश्न पाचवा आहे कास्टर भुरुपे भूपृष्ठाखाली लपल्यासारखी दिसतात याचं उत्तर आहे कास्ट भुरुपे ही प्रामुख्याने जिप्सम चुम चुन, चुन खडक अशा विद्राव्य खडकांच्या प्रदेशात आढळतात या प्रदेशात खडकातील भेगा किंवा जोड यात पाणी शिरते त्यातील जलामध्ये खडक विरघळतात व भेगा रुंद होऊन पुढे भूपृष्ठावर वर्तुळाकार विलयन विवर किंवा खळगे तयार होतात या विलयन खळग्यात भूपृष्ठावरील नद्या लुप्त होतात व भूजल म्हणून भूपृष्ठाला समांतर वाहतात पुढे या भूजलाचे अपक्षरण कार्य प्रामुख्याने द्रावीकरण व निलंबन प्रक्रियेमध्ये प्रक्रियांद्वारे चालते व भूपृष्ठाखालीच विविध भुरुपे तयार होतात म्हणून कास्टर भुरुपे भूपृष्ठाखाली लपल्यासारखी दिसतात शेवटचा सहावा आहे हिमरेषा ही, ही अपक्षरण कारकांच्या स्वरूपात हिम नदीच्या कार्याची मर्यादा ठरवते उत्तर आहे अपक्षरणाच्या प्रत्येक कारकाचे कार्य हे विशिष्ट भौगोलिक परिस्थितीतच चालू शकते हिमनदीचे अस्तित्व हे कमी तापमानाच्या प्रदेशातच शक्य होते त्यामुळे हिमनदीचे बारमाही अस्तित्व हे केवळ हिमरेषेच्या वरील क्षेत्रातच शक्य होते हिमरेषेखालील हिमनदीचे अस्तित्व हे ऋतू व तापमानावर अवलंबून असल्याने हिमनदीच्या अपक्षरण कार्याची सीमारेषा म्हणून हिमरेषा मर्यादा ठरते पुढील प्रश्न आहे चौथा टीपा लिहा यामध्ये पहिला आहे आहे उत्तर भूपृष्ठावर विविध कारके अपक्षरण व संचयनाची कार्य करतात त्यामुळे भूपृष्ठावर विविध भूरूपे निर्माण होतात अपक्षरणाच्या विविध प्रक्रिया असून कारकांप्रमाणे त्यात बदल होतो घर्षण ही अशीच एक अपघर्षणाची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया नदी वारा व सागरी लाटा या कारकांद्वारे होताना दिसते जेव्हा नदी वारा व सागरी लाटा ही कारके अपक्षरित पदार्थ खडकांचे तुकडे मोठे खडक यांचे वहन करतात तेव्हा हे खडकांचे तुकडे मोठे खडक यांचे वहन करतात तेव्हा हे खडक व खडकांचे तुकडे परस्परांवर आदळून आपटून त्यांचे घर्षण होते त्यामुळे खडकांचे अजून लहान तुकडे होत जातात तसेच या प्रक्रिये दरम्यान या खडकांना गोला येत जाते नदीद्वारे दगड गोटे तयार होतात वाऱ्यांद्वारे वाळूचे कण सूक्ष्म होतात तर सागरी लाटांद्वारे ही वाळूचे कण लहान होत जातात घर्षण हे वाहत्या अवसादाशी संबंधित आहे याचाच अर्थ सन्निघर्षण ही प्रक्रिया अपक्षरित पदार्थांच्या वहनादरम्यान होते दुसरा प्रश्न आहे पर्वतीय क्षेत्रातील नदीचे कार्य व मानवी क्रिया उत्तर आहे नद्या हिमनद्या यांसारखी विविध कारके भूपृष्ठावर अपक्षरणाची क्रिया करतात त्यामुळे भूपृष्ठात बदल होतोच विविध भूरूपांची निर्मिती होते आणि त्याचा शेवटी प्रभाव हा त्या प्रदेशातील मानवी क्रिया जीवन व व्यवसायावर पडतो मानवी जीवनात आणि विकासात नद्यांचे महत्व आहे त्यामुळेच नद्यांचे कार्य व मानवी क्रियांचा परस्पर संबंध असल्याचे दिसून येते पर्वतीय प्रदेश नदी उगम पावते आपल्या उगमाकडील क्षेत्रात नदी तीव्र उताराच्या अशा पर्वतीय प्रदेशातून वाहते त्यामुळे नदीचा प्रवाह खूप वेगवान असतो व नदीच्या काठांपेक्षा नदीचा, नदीचा तळ तळ खननन जास्त होते त्यामुळे पर्वतीय क्षेत्रात घळई निर्माण करते काही ठिकाणी व्ही आकाराची दरी तर काही क्षेत्रात धबधबे व प्रपातगर्ताही निर्माण होतात पर्वतीय क्षेत्रातून वाहताना नदी जेव्हा एकदम मैदानी क्षेत्रात येते तेव्हा उतारावर एकदम बदल झाल्याचे झाल्याने जाले गाळाचे संचयन होऊन पंखाकृती मैदान तयार होते या सर्व कार्यामुळे मानव पर्वतीय क्षेत्रात वनसंपदा मिळवणे खाणकाम धरण बांधणी वीज निर्मिती पर्यटन यांसारखे व्यवसाय नदीच्या कार्यातून निर्माण झालेल्या भूरूपांच्या आधारे करू शकतो प्रश्न पाचवा वाऱ्याच्या कार्यासाठी आवश्यक असणारी परिस्थिती यामध्ये पृथ्वीवर सर्वत्र वारे वाहतात मात्र असे असले तरी पृथ्वीवरील अपक्षरणाच्या प्रक्रियेत वारा हा कारक सर्वत्र सारखाच प्रभावी असतो असे नाही सर्वसाधारण ओसाड प्रदेशात वारे अधिक प्रभावी असतात वाऱ्याचे कार्य प्रभावी होण्यासाठी पुढील बाबी आवश्यक असतात एक शुष्क हवामान पर्जन्यापेक्षा बाष्पीभवनाचा वेग अधिक असणे आवश्यक दोन तुरळक व हंगामी वनस्पती झाडे तीन अडथळ्या विना पृष्ठभाग व शुष्क ओसाड स्वरूप आणि चार अपक्षरण किंवा अपघर्षण व वहन करू शकेल इतपत वाऱ्यां वाऱ्यांचा वेग आणि सातत्य प्रश्न क्रमांक पाच सहा व सात हे भाग दोनमध्ये दिलेले आहेत पुढील भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील ऑल हे बटन सिलेक्ट करा म्हणजेच तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन लगेच मिळतील